नमस्कार, मास्टर सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आम्ही जातो आहे ट्रीपला, आणि कुठेही ट्रीपला बाहेर गेलो किंवा बाहेर गावी शोला जर आम्ही जात असतो तर आम्ही शक्यतो ढाब्यावर थांबत नाही, आणि कारण वेळ कमी असतो. मग अशा वेळी काय करतो की आम्ही सट्रम बटरम खायला तर असतं, चकली चिवडा शेव, पण त्याचबरोबर दही भात जो असतो, दही भाताने कसं पोटही भरतं, गाडी पण आपण चालवत असतो, वेळ वाचतो. पण दही भात म्हणजे कसं काय की एका टप्प्यात दही भात बनवा आणि मग तो सगळ्यांना वाटा, मग प्रॉब्लेम येतो. मग अशा वेळी काय करायचं, एक त्याच्यावर उपाय आम्ही शोधला, आणि तो उपाय म्हणजे हा दही भात बनवून आम्ही अशा ग्लासेसमध्ये ठेवला आहे. हा ग्लास असा जरी केला तर दही भात पडत नाही, याचं कारण बघा पडतो नाही पडत. तर ही रेसिपी चला भाऊ आपण स्टुडिओमध्ये आम्ही घेतला आहे, याचा एन्जॉय तर करणार आहे. ओके, तयार भात. हा शक्यतो वासाचा असेल तो उत्तम, हा शक्यतो सुगंधी तांदूळाचा असेल तर जास्त छान. यामध्ये थोडीशी साखर, चवीनुसार मीठ, दूध आणि थोडंसं दही. म्हणजे आपण दही लावायला म्हणून जी प्रोसेस करतो तीच करायची, फक्त त्यामध्ये भात. आता ह्याला व्यवस्थित एकत्र करून घेऊ आपण. यामध्ये अर्धा चमचा तुपाची फोडणी घालायची आपल्याला जिऱ्याची. आणि हे पातळ मिश्रण आपण ग्लासेसमध्ये भरून ठेवू. आता हे असे ग्लासेस भरल्यानंतर एक 1.5-2 तास बाहेर ठेवून नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. मग हे दही व्यवस्थित होईल, किंवा रात्री जर करून ठेवलात, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला जायचं असेल तर रात्री करून ठेवून द्या बाहेर, त्याचं दही आपोआप होतं, नंतर फ्रीजमध्ये ठेवा. एक अजून आयडिया आली की अशा पद्धतीने जर तुम्ही दही भात तयार केला आणि डेली नीड्सचे जे दुकान असतात ना तिथे ठेवलात तर तोसुद्धा जाऊ शकतो. ही एक जस्ट आयडिया आली आहे, बाकी करायचं नाही करायचं तुमचा प्रश्न. छोटं स्टार्टअप करू शकता. आणि अशा तऱ्हेने आमचा प्रवास सुरू आहे. आम्ही दही भात तयार केलेला आहे. आणले तो दही भात. हां, असं चालता चालता हे असं होतं, हे सीन काढायचं. असं गाडी पण चालते आणि हा दही भात पण खाल्ला जातो. हे बघा, हा एवढा घट्ट होतो. खाणा पाहत राहा मास्टर सिरीज, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि सफर पण करा, फिरायला जा आणि एक वेगळा आनंद मिळतो आणि मजा येते. ओके, नमस्कार. काय मजा येते की नाही चेतन? कसा झाला आता? काही गाडी थांबवायची गरज नाही. हेच पाहिजे, गाडी थांबवायला नको. कारण किती पण काय होतं की ढाब्यावर आपण जेव्हा जातो तर ढाब्यावर ती भांडी कशी असतात, कुठले पदार्थ असतात, कसे वापरतात ते काही लक्षात येत नाही, आणि त्याच्यामुळे हे आपलं बेस्ट आहे. ऑलवेज बेस्ट, ईस्ट इज ईस्ट ऑर वेस्ट ऑलवेज बेस्ट. चलो, थँक्यू.